तमाशा महोत्सव सुरू झालाय. तीन दिवसाचा हा तमाशा महोत्सव आहे आणि या तमाशा महोत्सवाचं औचित्य खरंतर वसंतराव चक्रपेंच्या माध्यमातून दरवर्षी हा तमाशा महोत्सव भरवला जातो. संगीतरत्न डॉक्टर माणिक पुरेकर यांच्या निमित्ताने खरंतर हा तमाशा महोत्सव भरवला जातो. या तमाशा महोत्सवाला रसिक साथ येते मोठ्या प्रमाणावरती आहे. हे नृत्य पाहण्यासाठी किंवा पारंपरिक तमाशा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने खरंतर तालुक्यातून नाही तर महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी येत असतात. आमदार अतुल बोंडके देखील आज सकाळी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. त्यांच्या माध्यमातून खरं तर हा तमाशा महोत्सव भरवला जातो. ते वसंतराव अण्णा डॉक्टर आपल्या सोबत आहेत. अण्णा, यंदाचं 10वं वर्ष आहे तमाशा महोत्सवाचं, काय नेमकी भावना आहेत, काय सांगाल त्याबद्दल? 10वं वर्ष या ठिकाणी महोत्सवाचं आहे. भावना इतक्या म्हणजे या वर्षीचा कार्यक्रम आगळा वेगळा आपण या ठिकाणी कार्यक्रम आहे. लोकांना जुना तमाशा पाहायला मिळत नाही, त्या जुना तमाशाचं सर्व या वर्षी सादरीकरण या कार्यक्रमात केलं जाणार आहे. मागच्या वर्षी जो तमाशा महोत्सव झाला होता कोरोनामुळे त्याला अनेक अडचणी आल्या होत्या, त्याच्यावरती मात करत यंदाच्या वर्षी वेगळं काय देतोय आपण प्रेक्षकांसाठी? नाही, यंदाच्या वर्षी आपण प्रेक्षकांसाठी वेगळं दिलंय सगळ्यांना. त्या सगळ्या जुन्या धाटणीचा कार्यक्रम मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि सर्व बाहेरगावावरून सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी लोक आलेत, त्यांच्यासाठी राहण्याची जेवणाची व्यवस्था असे अनेक आपण पर्याय त्या ठिकाणी दिले. आज सकाळी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली होती. कोणाकोणाची उपस्थिती होती आणि त्यांचं काय रिस्पॉन्स झाला, त्यांचं काय म्हणणं आलं या तमाशा महोत्सवा संदर्भात? या तमाशा महोत्सवाच्या संबंधी त्यांचं असं म्हणणं आहे का, जगत तुम्ही तमाशा महोत्सव करताय याचा आम्हाला तुम्हाला पाठिंबा आहे, पण भविष्यामध्ये तुमचा हा कार्यक्रम शासनाच्या कार्यक्रमात कसं विलीन होईल किंवा शासनाची कशी दखल घेईल त्याचं आम्ही नियोजन करू. परत तुम्ही सातत्यपूर्ण म्हणले कार्यक्रम बंद करून कार्यक्रम चालू ठेवा. शासन तुमच्या पाठी सोबत करण्याचं काम आमचं आहे असं तालुक्याचे आमदार अतुल शेठ बोंडके यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं. तमाशाचं जे तमाशा महोत्सव भरवलं जातो ते तमाशा आणि लावणीचं शिबिर देखील अण्णांनी भरवलं जावं असं खांडगे साहेबांनी मराठी बोलताना उल्लेख केला. तसं काही नियोजन डोक्यात आहे का, फक्त आपल्याला आवड म्हणून फक्त तमाशा महोत्सव? नाही, तसं आपल्याला या जो कलाकार आहे या कलाकारांना पुढे म्हणजे स्टेज नाही, त्यांना एक चांगल्या प्रकारचं आपण स्टेज तयार करून दिले. त्याच्यातून पुढे जाऊन जाऊन आपण त्यावेळेस शासनाचं जर आपलं लक्ष गेलं तर शासनाच्या माध्यमातून काही आम्ही काही शासनाच्या माध्यमातून लोककलावंतांसाठी काहीतरी योग्य न्याय देण्याचं काम करू आणि त्यांची शिबिरं भरू, लोककलावंतांना चांगल्या प्रकारे टेस्ट तयार करून देऊ असं आमचं जर मनोमन भावना आहे ना, आम्ही ते केलं नक्की 100% करणार. आता जे कलावंत या ठिकाणी पोहोचलेत, कलावंतांची नेमकी काय भावना आहे, कलावंत काय सांगताय? कलावंतांच्या अशा भावना आहेत का बो, खरोखर इतकं भव्य दिवस स्टेज आम्हाला म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये कुठं मिळालं नाही आणि म्हणले चेअरमन साहेब तुमच्या रूपाने आम्हाला इथं मिळतंय. उलट आम्ही जीताला आमची नेहमी दुसऱ्या स्टेजवर सादर करतो, ती त्याला या ठिकाणी स्टेजवर उभं राहिलं भीती वाटते. म्हणजे असं भव्य दिवस स्टेज तुम्ही एवढं केलं, परंतु आमचे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहे का, तुम्ही आमच्या कलावंतांसाठी काय करता या त्यांची भावना आहे. एक शेवटचा प्रश्न अण्णा, पारंपरिक तमाशा आता मंचावर सादर होतोय, आपल्या समोर तमाशा सुरू आहे, पारंपरिक सुरू आहे, परंतु गौतमी पाटील नावाची एक कलावंत आहे अश्लील पद्धतीने लावणी सादर करण्याचा व्हिडिओ खरंतर मागच्या काही दिवसात व्हायरल झाला. कुठेतरी लोककला बदनाम होते, कुठेतरी लावणी बदनाम होते, काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल? गौतमी पाटीलच्या बाबतीत सांगायचं झालं तर मधी आहे ज्यांनी ज्यांना नामावंत ज्या लावणी गायिका आहेत त्यांनी बालगंधर्वाला कार्यक्रम घेऊन त्यांना समज दिली होती. परंतु या लावणी आणि त्याला विविध प्रकार म्हणजे नको ते प्रकार करून लावणीला या ठिकाणी बदनाम होण्याचं काम या ठिकाणी गौतमी पाटील यांच्याकडून होत आहे. तर कृपया गौतमी पाटील असेल किंवा अजून कुणी जर असेल तर लावणीला तुम्ही प्रतिष्ठा प्राप्त करून द्या, लावणीचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न करू नका असं या निमित्ताने मी त्यांना सांगतो. लावणीचा ऱ्हास होता का म्हणे, लावणी ही अविरत जिवंत राहिली पाहिजे. गौतमी पाटील सारखे जे कलावंत आहेत त्यांनी खरं आश्चर्य आणि लावणी समाजासमोर आणली, अशा मंडळींवरती कारवाई होण्याची गरज आहे. अशा मंडळींनी असे कार्यक्रम केले नाही पाहिजे. आपण मागच्या साईडला पाहतोय की अतिशय सुंदर पद्धतीने हा अगदी जो जुन्या धाटणीचा तमाशा आहे, जो पारंपरिक तमाशा आहे, ती कला या ठिकाणी सादर होताना पाहायला मिळते आणि प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो या जुन्या कलेला अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. अगदी टोपीवाले लेंगेवाले जी मंडळी आहेत ज्यांनी जुन्या धाटणीचा तमाशा पाहिला, सगळी मंडळी हा तमाशा पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उत्सुक आहे. वसंतराव चक्रपेंच्या माध्यमातून हे आयोजन झाले.
अतिशय सुंदर पद्धति ने आयोजन मंत्रालय सांस्कृतिक काम करनी अनेक मान्यवर मंडळी तमाशा महोत्सव उपस्थित है। आवर्जून शासन दरबारी हा तमाशा महोत्सव शासकीय करना प्रयत्न करू। हा तमाशा महोत्सव शासकीय होईल निश्चित तमाशाला अजून चांगले दिवस सुंदर तालुका नारायणगाव ही तमाशाची पंढरी है। गेली आता तमाशाची आळंदी झाली खाडगे साहेबांनी बोलताना केला निश्चित सुंदर तालुक्याच्या माध्यमातून लावणीला तमाशाला भविष्य काळात चांगले दिवस प्राप्त होतील। गौतमी पाटील सारखे कलाकार कला काही काळापूर्वी ती फक्त एक अश्लील आडा आहे तिला कला म्हणता येणार नाही। खरी जीवंत कला या मंडळीने जिवंत ठेवली तिकडे अशीच अविरत जिवंत ठेवण्यासाठी वसंतरावांसारखी सारखी माणसं जे काम करतात त्यांच्या पाठीमागे सरकारनं निश्चितच उभं राहण्याची गरज। अभिषेक वामन सिग्नल टाइम दिल्ली। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।